भारताचे नंदनवन म्हणून परिचित असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये तब्बल 10 वर्षानंतर निवडणूक होत आहे. राज्यात 3 टप्प्यात म्हणजेच 18-25 सप्टेंबर तसेच 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून सर्व पक्षीय तयारी लागलेत. भाजपने एकला चलोडीची भूमिका घेत आपली उमेदवार यादी जाहीर केली तर काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स मधील जागा वाटपावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून ते एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. 370 कलम रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत असून या मुद्द्यावर मत घेण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. तर जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सने हायलाइट केला आहे. 370 कलम रद्द केल्यानंतर जे काश्मीरमध्ये शांतता नांदू शकलेली नाही त्यात उमेदवारीवरून भाजपात प्रचंड असंतोष पसरल्याचं दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपाला चांगली जड जाईल असे संकेत मिळत आहेत. जम्मू व काश्मीरमधील राजकीय स्थिती समीकरण व कुणाचं पारड जड राहणार याचा घेतलेला बोलबिंदासनं विश्लेषणात्मक आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा यात जम्मूमधील 43 तर काश्मीरमधील 47 जागांचा समावेश होतो. पूर्वी जम्मूमधील जागांची संख्या 37 होती तर काश्मीरातील 43 जागा होत्या. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात ज्याची हवा त्याच्याकडे सत्ता असे सर्वसाधारण समीकरण असायचं. मात्र जम्मूतील जागांची संख्या वाढल्यानं राज्यातील सरकार ठरवण्यात हे दोन्ही भाग समान भागीदार असतील. जम्मूची भूमी ही भाजपाकरिता काही सुपीक मानली जाते. तिथून अधिकाधिक जागा खेचून सत्तेपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे प्रयत्न असू शकतात. त्या दृष्टीने भाजपने आपली उमेदवार यादी सुद्धा जाहीर केली. पक्षाने सुरुवातीला 44 उमेदवारांची यादी जाहीर केली परंतु 2 तासातच ही नावे पक्षाला मागे घ्यावी लागली. सर्वात आधी उमेदवार यादी जाहीर करायचे आणि प्रचाराला लागायचे ही भाजपाची रणनीती आहे. त्याला वेळोवेळी यश सुद्धा मिळालं. परंतु जम्मू काश्मीरमध्ये उमेदवार यादीवर अंतिम हात फिरवताना हा प्रयोग फसला. यादी जाहीर होताच पक्षाच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली. काम करणाऱ्यांना वगळून दुसऱ्या पक्षातील आयातांना उमेदवारी दिल्याचे आरोप झाले. हे सर्व सावरून घेण्याचे प्रयत्न भाजपने जरूर केले परंतु भाजपातील अंतर्गत संघर्ष अद्याप धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा संदेश पक्षाला निवडणुकीत मारक ठरेल असे विश्लेषकांचे म्हणणं आहे. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स 51 जागा लढवणार असून काँग्रेसकडून 32 उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षामध्ये 85 जागांवर एकमत झाल्याचं नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी म्हटलंय. उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश, त्याला राज्याचा दर्जा नाही. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सनं हाती घेतला असून प्रचाराला तशीच सुरुवात केली. हा मुद्दा निवडणूक निर्णय ठरण्याची शक्यता आहे. 370 कलम रद्द झाले असले तरी पूर्वीची स्थिती आणू अशी ग्वाही नॅशनल कॉन्फरन्स देत आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या PDPनेही हे कलम पुन्हा आणण्याची मनीषा बोलून दाखवून या दोन्ही पक्षांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली. तर यावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न भाजपने चालवले आहेत हे बघता या राज्यातील निवडणूक रंगतदार ठरू शकेल. नॅशनल कॉन्फरन्सने पाकिस्तानशी चर्चेचा मुद्दा छेडला आहे. हा मुद्दा त्यांना जम्मू क्षेत्रात अडचणीचा ठरू शकतो. दुसरीकडे फुटीरतावादी संघटनांनी अपक्ष उमेदवार उभे करण्याची तयारी चालवली आहे. तसे झाले तर हे भाजपच्या पत्त्यावर पडू शकते. भाजपने 370 वर प्रामुख्याने भर दिलाय. मात्र जम्मू काश्मीरमधील ढासळती स्थिती, हरवलेली शांतता यामुळे या मुद्द्यावर किती भरभरून मतदान होईल याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. जम्मूमध्ये भाजपची ताकद आहे, तेथे त्यांना संधी आहे नक्की, पण पक्षांतर्गत वादामुळे किती नुकसान होईल हे सांगता येणार नाही. लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर राज्यात नॅशनल कॉन्फरन्सने 34 तर भाजपने 29 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. तर काँग्रेस आणि PDPला प्रत्येक 7-5 जागांवर आघाडी मिळाली होती. विधानसभेत बहुमताकरिता 46 जादुई आकडा गाठावा लागणार आहे. हा आकडा गाठणे भाजप व काँग्रेस आघाडी दोघांकरिता मोठे आव्हान असेल. किंबहुना काँग्रेस व NCP म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्समधील युती, PDPचे अप्रत्यक्ष सहकार्य व पक्षांतर्गत संघर्ष यामुळे भाजपला ही निवडणूक जड जाईल असं मानलं जातं. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या काश्मीरमध्ये कोण सत्तेवर येणार? नंदनवनात पुन्हा शांततेचे वारे वाहणार का? पर्यटक उद्योग पुन्हा फुलणार का? याकडे सर्वांचे म्हणजेच देशाचं लक्ष असेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.